इथून पुढं आजी दादाने आता ही दोन भाषणं ऐका, पुन्हा उशीरच्या कॅसेट आणा, पुन्हा त्या महाराज आपली इंदूरकर महाराज कॅसे भाषणं ऐकाशिवाय आमच्या दादाला राहिलं नाही का? दादा विरोधी पक्ष नेते झाले ते कसं करायचं असं कळेन अजून का? तर दादा कायम खुर्चीवर सत्तेवर, ती जुळले दादाला, ही जुळवणं आता दादा मनात काय कुणालाच काय, ते साहेबाला कळलं नाही ते तर मला कळेल का? त्यामुळे दादा कधी कुठला झटका झाट दिश देईल काय सांगता येत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.